बाथरूम नहीं है। जवन जवन लड़के लोग को बाथरूम जंगल में बैठता है, खुला मैदान में बैठता है और सब टपोरी लड़कों लोग आता है देखता है कितना मारामारी होता है, कितना क्या होता है। कोई कोई लड़की को खींच कर लेके जाता है जंगल में। अच्छा लगता है क्या आप लोग? आप बोलते हैं 12 सोचा सोचा, मगर किधर सोचा है? मी या वस्तीमध्ये कमीत कमी 20 वर्षापासून वास्तव्य करीत आहे आणि या वस्तीची कामं पण थोडी बघतो आहे। दुसरी गोष्ट, या वस्तीमध्ये बेसिक सुविधेसाठी आम्ही वारंवार सरकारकडं पत्रव्यवहार केला, पण सरकारने किंवा BMC असो किंवा कलेक्टर असो यांनी दुर्लक्ष केलं। यामुळं आम्ही काही वेळेस आमच्या संस्थेच्या वतीनं आंदोलन मोर्चे पण केले बेसिक सुविधा बाथरूम आणि लाईटसाठी, ते काही त्यांनी दिल्यात आलेलं नाही। ओ मेरा लड़की अभी 18-19 साल की हो गए। मेरा लड़की अभी ये जगह पे हम लोग रहता है लातूर भूकंप जब से हम लोग इधर रहते हैं। अभी तक मुझे रूम तलक नहीं मिला, अभी तक कुछ सोयत नहीं मिला, कुछ नहीं। मगर गाँव में शौचालय बना के दे रहे और गैस 100-100 रुपये में गैस मिल रहा है, तो हमको तो कुछ भी नहीं है। तो हमको तो मुंबई में रहता, हमको आपको मिलना चाहिए कि नहीं? नगर सेवक आमदार खादर यांच्याकडे पण आम्ही कंप्लेंट केलेली आहे, त्यांनी पण दुर्लक्ष केलं। निवडणूक येते त्यावेळेस हे लोक बरोबर मतदान वोटिंग करण्यासाठी येतात, आम्ही मतदान करतो आहे। त्यांचं म्हणणं आहे की ही जागा तुमची अनलिगल आहे। आमच्याकडे कायदेशीर पुरावे आहेत, 2004 आहेत, 2000 आहेत, ट्रान्सफर लेटर पण आहेत आणि ऑलरेडी रेशन कार्ड, वोटिंग कार्ड, आधार वगैरे सगळं आहे। आज किती आज 15-16-17 वर्ष झाले तिकडं पब्लिकांना बायकांना एवढा लेडीजला त्रास आहे ना की खूप त्रास आहे। सर्वे झाल्या जाग्यांचा बाथरूमचा, पण कोणी येऊन बघत नाही। खाली बोलतात की हां येणार, पण ते येणार कधी? हां आणि बोलतात की खुल्यावर मैदानामध्ये शौच करू नका। जे आंबेनगरमधील रहिवाशांना टॉयलेट बांधून मिळावं यासाठी आपण कॉल करू शकता MWaste आयुक्त हर्षद काले यांना। यांचा नंबर आहे 0222528-1994। अमोल लाल झरे, इंडिया अनहर्डसाठी।